सो नमस्कार, वी आर स्टडिंग द फैक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शंस। देर आर फाइव फैक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन। आउट ऑफ दीज फाइव फैक्टर्स वी हैव स्टडीड द फर्स्ट फोर फैक्टर्स। नाउ इन दिस वीडियो वी विल स्टडी द फिफ्थ फैक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, एंड दिस फिफ्थ फैक्टर इज कैटलिस्ट। आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करत आहोत। रासायनिक अभिक्रियेच्या दरावर पाच घटकांचा परिणाम होतो। या पाच घटकांपैकी आपण पहिल्या चार घटकांचा अभ्यास केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या पाचव्या घटकाचा म्हणजेच कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक याचा अभ्यास करणार आहोत। सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट। पहिल्याप्रथम कॅटलिस्ट म्हणजे काय त्याची व्याख्या। सो डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट इज गिवन हियर। द सबस्टन्स इन हूज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड कॅटलिस्ट। द सबस्टन्स इन हूज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड कॅटलिस्ट। म्हणजे ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेच्या दरात बदल होतो परंतु त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही असा पदार्थ म्हणजेच कॅटलिस्ट। ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेच्या दरात बदल होतो परंतु त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही असा पदार्थ म्हणजेच कॅटलिस्ट। हेन्स कॅटलिस्ट इज द सबस्टन्स हूज मेयर प्रेझेन्स चेंजेस द रेट ऑफ केमिकल रिएक्शन बट इट डज नॉट अंडरगोज एनी केमिकल चेंज। उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ की ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेच्या दरात बदल होतो परंतु त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही। नाउ एक्झाम्पल्स। सो फर्स्ट एक्झाम्पल इज डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट। वेन पोटॅशियम क्लोरेट इज हीटेड इट डिकम्पोजेस स्लोली इनटू पोटॅशियम क्लोराइड अँड ऑक्सिजन गॅस। वेन पोटॅशियम क्लोरेट इज हीटेड इट डिकम्पोजेस स्लोली इनटू पोटॅशियम क्लोराइड अँड ऑक्सिजन गॅस। जर पोटॅशियम क्लोरेटला तापवलं तर त्याचं मंदगतीने अपघटन होतं आणि अपघटन होऊन पोटॅशियम क्लोराइड आणि ऑक्सिजन वायू तयार होतो। नाउ इक्वेशन ऑफ द केमिकल रिएक्शन। सो पोटॅशियम क्लोरेट, फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम क्लोरेट इज KClO3। पोटॅशियम क्लोरेट when this potassium chlorate is heated, this is a symbol of heat, it decomposes slowly and give potassium chloride KCl. potassium chloride means KCl, potassium chloride. and oxygen gas. Now this chemical equation is unbalanced chemical equation because on the reactant side there are 3 atoms of oxygen and on the product side there are 2 atoms of oxygen. Therefore to balance the oxygen atoms in equation we use factor 2
for KClO3 on the reactant site and factor 3 for O2 on the product site. Now in this equation there are 6 atoms of oxygen on the reactant site, and on the product side also there are 6 atoms of oxygen. Now to balance the potassium atom in equation, we use factor 2 for KCl. Now this chemical equation is balanced chemical equation. Now this reaction, that is decomposition of potassium chlorate, is the slow reaction. The rate of this chemical reaction neither increases by reducing the size of particles of reactants or by increasing the temperature of the reaction, but when the catalyst manganese dioxide is used in the reaction, then the decomposition of potassium chlorate takes place fastly and oxygen gas is liberated rapidly. म्हणजेच पोटॅशियम क्लोरेटचं अपघटन ही अभिक्रिया मंदगतीने होत असते. या अभिक्रियेचा दर किंवा वेग पोटॅशियम क्लोरेटच्या कणांचा आकार कमी करून वाढत नाही, किंवा या रासायनिक अभिक्रियेचं तापमान वाढून सुद्धा या अभिक्रियेचा वेग वाढत नाही. परंतु जर आपण या रासायनिक अभिक्रियेमध्ये मॅंगनीज डायऑक्साईड हा कॅटलिस्ट वापरला किंवा उत्प्रेरक वापरला, तर या ठिकाणी पोटॅशियम क्लोरेटचं अपघटन वेगानं होतं आणि ऑक्सिजन वायू वेगाने मुक्त होतो. तर अशा प्रकारे या मॅंगनीज डायऑक्साईडमुळं पोटॅशियम क्लोरेटच्या अपघटनाचा वेग वाढतो. अँड ॲट द एंड ऑफ रिॲक्शन दिस मॅंगनीज डायऑक्साईड इज फाउंड ॲज इट इज. इट डज नॉट अंडरगोज एनी केमिकल चेंज. जेव्हाही रासायनिक अभिक्रिया पूर्ण होते त्यावेळेस हा मॅंगनीज डायऑक्साईड आहे तसाच मिळतो. त्याच्यामध्ये कोणताही रासायनिक बदल झालेला नसतो. फक्त तो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत वापरल्यामुळं पोटॅशियम क्लोरेटच्या अपघटनाचा वेग वाढला, परंतु त्याच्यामध्ये स्वतःमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देन सेकंड एक्झाम्पल इज डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. दुसरं उदाहरण आहे हायड्रोजन परऑक्साईडचं अपघटन. नाव ॲट रूम टेम्परेचर हायड्रोजन परऑक्साईड स्लोली डिकम्पोजेस इनटू वॉटर अँड ऑक्सिजन गॅस. ॲट रूम टेम्परेचर हायड्रोजन परऑक्साईड डिकम्पोजेस स्लोली इनटू वॉटर अँड ऑक्सिजन गॅस. म्हणजेच कक्ष तापमानावर या हायड्रोजन परऑक्साईडचं मंदगतीने अपघटन चालू असतं आणि ते अपघटन होऊन पाणी आणि ऑक्सिजन वायू तयार होतो. नाव केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन हायड्रोजन परऑक्साईड फॉर्म्युला H2O2 इन लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर इट डिकम्पोजेस इनटू वॉटर अँड ऑक्सिजन गॅस. Now this chemical equation is unbalanced chemical equation because on the reactant side there are 2 atoms of oxygen and on the product side there are 3 atoms of oxygen. Therefore to balance the oxygen atoms in equation, we use factor 2 for H2O2 on the reactant side and factor 2 for H2O on the product side. Now on the reactant side there are 4 atoms of oxygen and on the product side also there are 4 atoms of oxygen. On the reactant side there are 4 atoms of hydrogen, on the product side also there are 4 atoms of hydrogen. Hence this equation is balanced chemical equation. Now at room temperature hydrogen peroxide decomposes slowly, but when the catalyst manganese dioxide
is added to the hydrogen peroxide, it decomposes fastly and liberates oxygen gas rapidly. जर आपण या हायड्रोजन परऑक्साईडमध्ये मॅंगनीज डायऑक्साईड हा कॅटलिस्ट टाकला तर हायड्रोजन परऑक्साईडचं अपघटन वेगानं होतं आणि ऑक्सिजन वायू वेगाने मुक्त होतो. हेन्स ड्यू टू मॅंगनीज डायऑक्साईड द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड इन्क्रीजेस अँड ॲट द एंड ऑफ केमिकल रिॲक्शन this manganese dioxide is found as it is, it does not undergoes any chemical change. जेव्हा या हायड्रोजन परऑक्साईडचं पूर्ण अपघटन होईल तेव्हा अभिक्रियेच्या शेवटी हा मॅंगनीज डायऑक्साईड आपला आहे तसाच मिळतो, त्याच्यामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही. तर अशा प्रकारे मॅंगनीज डायऑक्साईडचा उपयोग कॅटलिस्ट म्हणून होतो, त्याच्या उपस्थितीमुळे अभिक्रियेच्या वेगात वाढ होते परंतु त्या पदार्थामध्ये कुठलाही बदल होत नाही. हेन्स कॅटलिस्ट मीन्स द सबस्टन्स इन हूज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेच्या दरात बदल होतो परंतु त्या पदार्थात कोणताही बदल होत नाही असा पदार्थ म्हणजेच कॅटलिस्ट. हेन्स वी हॅव स्टडीड द फाईव्ह फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन अँड दीज फाईव्ह फॅक्टर्स आर फर्स्ट फॅक्टर इज साय नेचर ऑफ द रिॲक्टंट, सेकंड फॅक्टर साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट, थर्ड फॅक्टर इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स, फोर्थ फॅक्टर इज टेम्परेचर अँड फिफ्थ फॅक्टर इज कॅटलिस्ट. नाव नेक्स्ट पॉईंट, नाव इन द नेक्स्ट पॉईंट अंडर द हेडिंग ऑफ डू यू नो देर आर सम पॉईंट्स अँड वी विल स्टडी दीज पॉईंट. पुढच्या घटकामध्ये आपल्याला डू यू नो या हेडिंगखाली काही पॉईंट दिलेत, आपण त्या पॉइंटची माहिती घेणार आहोत. सो अंडर द हेडिंग ऑफ डू यू नो देर आर एट पॉइंट्स, नाउ वी विल सी दीज एट पॉइंट. सो फर्स्ट पॉइंट इज ड्यूरिंग एवरी केमिकल चेंज वन ऑर मोअर केमिकल रिएक्शन्स टेक प्लेस, ड्यूरिंग एवरी केमिकल चेंज वन ऑर मोअर केमिकल रिएक्शन्स टेक प्लेस, म्हणजे प्रत्येक रासायनिक बदलात एक किंवा अनेक रासायनिक अभिक्रिया घडून येत असतात. नाउ व्हेन केमिकल चेंज ऑकर, सो केमिकल चेंज ऑकर व्हेन टू ऑर मोअर सब्स्टन्सेस कंबाइंड टुगेदर अँड फॉर्म न्यू सब्स्टन्सेस, ऑर केमिकल चेंज ऑकर when a substance undergoes decomposition and these processes, that is combination of two or more substances or decomposition of substance, these processes are called chemical reactions. Hence during every chemical change one or more chemical reactions take place, manjes rasayanik badal kadhi ghadto. तर ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थ एकमेकांबरोबर संयोग पावतात किंवा एखाद्या पदार्थाचं अपघटन होतं आणि दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थ संयोग पावणे किंवा एखाद्या पदार्थाचं अपघटन होणे ह्या ज्या क्रिया आहेत ह्याच क्रियांना रासायनिक अभिक्रिया म्हणतात. म्हणजे जेव्हा रासायनिक बदल होत असतो तेव्हा त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया घडतातच, मग ती रासायनिक अभिक्रिया एक असेल किंवा अनेक असतील. ना फॉर एक्झाम्पल कर्लिंग ऑफ मिल्क, कर्लिंग ऑफ मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज व्हेन मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू कर्ड, अ नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स टेक प्लेस वन बाय वन, दुधाचं दह्यात रूपांतर होणे
हे रासायनिक बदलाचं उदाहरण आहे. जेव्हा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होत असतं त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक रासायनिक अभिक्रिया एकामागून एक घडत असतात. देन सेकंड पॉइंट, सम केमिकल रिएक्शन्स ऑकर ॲट फास्ट स्पीड वेर ॲज सम केमिकल रिएक्शन्स ऑकर्स ॲट स्लो स्पीड. सम केमिकल रिएक्शन्स ऑकर ॲट फास्ट स्पीड वेर ॲज सम ऑकर्स ॲट स्लो स्पीड. म्हणजे काही रासायनिक अभिक्रिया ह्या वेगानं घडून येतात तर काही रासायनिक अभिक्रिया मंदगतीने घडून येतात. आणि याचे एक्झाम्पल आपण पाठीमागे पाहिले आहेत, फास्ट रिॲक्शन अँड स्लो रिॲक्शन. द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, दॅट इज रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस, इज द फास्ट रिॲक्शन. व्हाईल रस्टिंग ऑफ आयर्न इज द स्लो रिॲक्शन. आम्ल आणि आम्लारी यांच्यातील अभिक्रिया ही वेगानं होणारी अभिक्रिया आहे, तर लोखंडाचं गंजणं ही स्लो किंवा मंदगतीने होणारी अभिक्रिया आहे. देन स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली. स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली, म्हणजेच तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रिया अतिशय वेगानं तात्काळ घडून येत असते. एक्झाम्पल, वेन स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड देन वॉटर अँड सोडियम क्लोराईड आर फॉर्म्ड. नॉ दिस रिॲक्शन टेक प्लेस इन्स्टंटेनियसली. तीव्र हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि तीव्र सोडियम हायड्रॉक्साईड यांच्यात होणारी अभिक्रिया ही अतिशय वेगाने घडून येते. देन नेक्स्ट पॉइंट, इन अवर बॉडी एन्झाइम्स इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजियोलॉजिकल रिॲक्शन्स. इन अवर बॉडी एन्झाइम्स इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजियोलॉजिकल रिॲक्शन्स. आपल्या शरीरामध्ये एन्झाइम्स, त्याला आपण मराठीमध्ये विक्र म्हणतो, तर या विक्रांमुळे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढतो. एन्झाइम्स इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स दॅट टेक प्लेस इन अवर बॉडी ड्युरिंग द व्हेरियस प्रोसेसेस लाईक डायजेशन ऑफ फूड ऑर रेस्पिरेशन ऑर डिकम्पोजिशन ऑफ एनी टॉक्झिन. आपल्या शरीरामध्ये अनेक क्रिया घडतात, उदाहरणार्थ अन्नाचं पचन होणे किंवा श्वसन क्रिया आहे किंवा विषारी पदार्थाचं अपघटन होणे. या क्रिया होत असताना तिथं अनेक रासायनिक अभिक्रिया घडतात आणि ह्या रासायनिक अभिक्रियेचा वेग एन्झाईममुळं वाढतो. एन्झाईम्स आर द प्रोटीन मॉलिक्युल्स. एन्झाईम म्हणजे प्रथिन रेणू व्हिच कॅटलाइज द केमिकल रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इन अवर बॉडी. एन्झाईम म्हणजे प्रथिनाचे रेणू की जे आपल्या शरीरामध्ये घडून येणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवतात. इन द ह्युमन सेल देर आर अबाउट 1300 एन्झाईम्स आर प्रेझेंट. इन द ह्युमन सेल देर आर अबाउट 1300 एन्झाईम्स आर प्रेझेंट. म्हणजे मानवाच्या एका पेशीमध्ये जवळपास 1300 प्रकारचे एन्झाईम्स असतात. नाउ इन द लास्ट इयर वी हॅव स्टडी द प्रोसेस ऑफ डायजेशन. इन द प्रोसेस ऑफ डायजेशन मेनी एन्झाईम्स वर्क. फॉर एक्झाम्पल, माल्टेज इज अन एन्झाईम विच डायजेस्ट और विच डिकम्पोज द माल्टोज शुगर इन टू ग्लुकोज. माल्टेज हे एन्झाईम आहे की ज्या एन्झाईममुळं अन्नातील माल्टोज शुगरचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. और एन्झाईम लायपेज, दिस एन्झाईम डायजेस्ट द फॅट. और ट्रिप्सिन, दिस एन्झाईम डायजेस्ट द प्रोटीन.
ट्रिप्सिन डिकम्पोज द प्रोटीन इनटू अमोनो ऍसिड. ट्रिप्सिनमुळं प्रोटीनचं अपघटन होऊन अमोनो ऍसिड तयार होतं. तर अशा प्रकारे वेगवेगळे एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये आहेत. एका पेशीमध्ये 1300 एन्झाईम असतात जवळपास. तर या एन्झाईममुळं आपल्या शरीरातील रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. इट मीन्स द केमिकल रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इन अवर बॉडी. एन्झाईम ॲक्ट ॲज कॅटलिस्ट. आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमध्ये एन्झाईम कॅटलिस्ट म्हणून काम करतात. देन द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूड स्टफ गेट्स लोअर्ड ॲट लो टेम्परेचर अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन्ड. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूड स्टफ गेट्स लोअर्ड ॲट लोअर टेम्परेचर अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन्ड. म्हणजेच कमी तापमानावर अन्नपदार्थाच्या विघटनाचा दर कमी होतो आणि त्यामुळं ते अन्नपदार्थ किंवा त्या अन्नपदार्थांचा ताजेपणा टिकून राहतो. नाऊ वी हॅव स्टडीड दॅट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. रासायनिक अभिक्रियेचा दर हा रासायनिक अभिक्रियेच्या तापमानाच्या प्रमाणात असतो. इफ द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन इन्क्रीज्ड द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस अँड इफ द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन इज डिक्रीज्ड द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिक्रीजेस. हेन्स ॲट लो टेम्परेचर द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूड स्टफ गेट्स लोअर्ड अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन्ड. अँड देअरफोर ऑर हेन्स पेरिशेबल फूड स्टफ्स गेट्स प्रिझर्व्ड लॉन्गर इन रेफ्रिजरेटर. हेन्स पेरिशेबल फूड स्टफ्स गेट्स प्रिझर्व्ड लॉन्गर इन रेफ्रिजरेटर. आणि त्यामुळं पेरिशेबल फूड स्टफ, पेरिशेबल म्हणजेच नाशवंत अन्नपदार्थ, एक्झाम्पल मिल्क, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, तर असे नाशवंत अन्नपदार्थ फ्रीजमध्ये अधिक काळ ताजे राहतात. द पेरिशेबल फूड स्टफ्स गेट्स प्रिझर्व्ड लॉन्गर इन रेफ्रिजरेटर. फ्रीजमध्ये कमी तापमानावर हे नाशवंत अन्नपदार्थ अधिक काळ, बराच काळ ताजे राहतात. कारण तापमान कमी असल्यामुळं अन्नपदार्थाच्या विघटनाचा दर कमी होतो. देन द नेक्स्ट पॉइंट द व्हेजिटेबल्स कुक्स क्विकली ऑन द ऑइल रॅदर दॅन ऑन द वॉटर. व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन द ऑइल रॅदर दॅन ऑन द वॉटर. म्हणजेच भाज्या पाण्यापेक्षा तेलात लवकर शिजतात. त्याचं कारण द केमिकल रिॲक्शन्स टेकिंग प्लेस ड्युरिंग द कुकिंग ऑफ व्हेजिटेबल्स स्पीडेड अप ॲट हाय टेम्परेचर अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ ऑइल इज अबाउट 250 डिग्री सेल्सियस टू 300 डिग्री सेल्सियस व्हाइल बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सियस. देअरफोर ऑइल कॅन बी हीटेड ॲट हाय टेम्परेचर. देअरफोर द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स टेक प्लेस ड्युरिंग द कुकिंग ऑफ व्हेजिटेबल इन्क्रीजेस अँड देअरफोर व्हेजिटेबल्स कुक क्विकली. बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सियस. देअरफोर वॉटर कॅन नॉट बी हीटेड ॲट हाय टेम्परेचर अँड देअरफोर केमिकल रिॲक्शन्स टेकिंग प्लेस ड्युरिंग द कुकिंग ऑफ व्हेजिटेबल्स डू नॉट ऑकर्स क्विकली ऑर फास्टली अँड देअरफोर व्हेजिटेबल्स डज नॉट कुक क्विकली ऑन द वॉटर. भाज्या शिजताना ज्या रासायनिक अभिक्रिया होतात त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग उच्च तापमानावर वाढतो. तेलाचा बॉइलिंग पॉइंट
हा 250 डिग्री सेल्सियस ते 300 डिग्री सेल्सियस आहे, त्यामुळं तेल उच्च तापमानापर्यंत तापवता येतं आणि या उच्च तापमानावर भाज्या शिजताना होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया अधिक वेगाने घडतात आणि त्यामुळं भाज्या लवकर शिजतात. तर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सियस, त्यामुळं पाणी हे अधिक उच्च तापमानापर्यंत तापवता येत नाही आणि त्यामुळं भाज्या शिजताना ज्या रासायनिक अभिक्रिया घडतात त्यांचा वेग वाढत नाही आणि त्यामुळं पाण्यामध्ये भाज्या लवकर शिजत नाहीत. तर ह्याप्रमाणे त्याचं कारण आहे, तेलाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे त्यामुळं तेल उच्च तापमानापर्यंत तापवता येतं आणि त्या उच्च तापमानावर भाज्या शिजताना होणाऱ्या अभिक्रिया वेगाने घडतात म्हणून भाजी लवकर शिजते. देन द केमिकल रिॲक्शन्स आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. द केमिकल रिॲक्शन्स आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. म्हणजेच रासायनिक उद्योगात जर रासायनिक अभिक्रियांचा वेग जास्त असेल तर त्या रासायनिक अभिक्रिया फायदेशीर ठरतात. बिकॉज इफ द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज फास्ट देन दिस रिॲक्शन कम्प्लीट इन शॉर्ट टाईम अँड देअरफोर दिस केमिकल रिॲक्शन इज प्रॉफिटेबल. जर रासायनिक अभिक्रिया फास्ट होत असेल, जलदगतीने होत असेल, तर ती रासायनिक अभिक्रिया कमी वेळेत पूर्ण होते आणि त्यामुळे ती फायदेशीर ठरते. देन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा रासायनिक अभिक्रियेचा वेग महत्त्वाचा आहे. आता याचं उदाहरण खाली दिलं आहे. द ओझोन लेयर इन द अर्थ ॲटमॉस्फियर प्रोटेक्ट द लाईफ ऑन अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स ऑफ सन. द ओझोन लेयर इन द अर्थ ॲटमॉस्फियर प्रोटेक्ट द लाईफ ऑन द अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑफ सन. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात जो ओझोन थर आहे तो ओझोन थर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवाचं संरक्षण करतो. अबो द अर्थ सरफेस फ्रॉम 15 किलोमीटर टू 35 किलोमीटर देअर इज अ ओझोन लेयर अँड दिस ओझोन लेयर ॲब्सॉर्ब द हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेडिएशन कमिंग फ्रॉम सन अँड हेन्स प्रोटेक्ट द लाईफ ऑन द अर्थ फ्रॉम द हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स. दीज अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स आर व्हेरी हार्मफुल. दीज अल्ट्राव्हायलेट रेडिएशन कॅन कॉज स्किन कॅन्सर और दे कॅन ऑल्सो अफेक्ट अवर आईज. या अल्ट्राव्हायलेट रेमुळं आपल्या त्वचेचे कर्करोग होऊ शकतात किंवा आपल्या डोळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर अशी घातक किरणं ह्या ओझोन थराद्वारे ॲब्सॉर्ब केले जातात आणि त्यामुळे या ओझोन थरामुळं पृथ्वीवरील सजीवांचं अल्ट्राव्हायलेट रेपासून संरक्षण होतं. देन द प्रोसेस ऑफ डिप्लेशन ऑर मेंटेनन्स ऑफ दिस ओझोन लेयर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्युल्स. द प्रोसेस ऑफ डिप्लेशन ऑर मेंटेनन्स ऑफ दिस ओझोन लेयर डिपेंड्स ऑन द रेट ऑफ प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्युल. ओझोन थर टिकून राहणे किंवा ओझोन थराचा ऱ्हास होणे हे पूर्णपणे ओझोन रेणूच्या निर्मितीचा वेग आणि ओझोन रेणूच्या नाशाचा वेग याच्यावर अवलंबून आहे.
If the rate of production of ozone molecule is more, then this ozone layer is maintained. And if the rate of destruction of ozone molecule is more, then this ozone layer is depleted. म्हणजे जर ओझोन रेणू तयार होण्याचा वेग जास्त असेल तर तो ओझोनचा थर टिकून राहील, आणि जर ओझोनची रेणू नाश होण्याचा वेग जास्त असेल तर ओझोनच्या थराचा देखील ऱ्हास होईल. तर याप्रमाणे रासायनिक अभिक्रियेच्या दराचा पर्यावरणावर सुद्धा परिणाम होतो. धन्यवाद.